हाय फ्रेंड्स, मी विजया. माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ब्रेड कम पिझ्झा, किंवा ब्रेड पिझ्झा म्हणू शकता तुम्ही त्याला. पिझ्झा खायची इच्छा झाली आणि बनवायचा कंटाळा आलाय, तर बनवूया सोप्या पद्धतीने ब्रेड पिझ्झा. चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते. चला तर जाऊयात प्रोसेसला. त्यासाठी इथे मी एक टोमॅटो, हिरवी शिमला मिर्च, पिवळी शिमला मिर्च, तुम्ही लाल शिमला मिर्च वापरू शकता, कांदा, टोमॅटो सॉस, चाट मसाला, मीठ, थोडंसं तूप, बटर वापरू शकता, खूप सारा चीज आणि दोन ब्रेड. प्रथम आपण हे ब्रेड घेऊयात. त्याच्या बेसला आपण आता ही टोमॅटो चटणी वापरणार आहोत, किंवा टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेणार आहोत. पिझ्झा बेस बनवण्याचा एवढा वेळ नाहीये, तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. टेस्टी बनतो आणि हा पण क्रिस्पी पण बनतो. आता यावरती आपण ॲड करूयात त्याचं स्टफिंग, म्हणजेच सर्व भाज्या. प्रथम ॲड करूयात कांदा. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे मुलं खात नाही आहेत आणि अशा पद्धतीने जर बनवून दिलात तर ते आवडीने खातील. पिवळी शिमला मिर्च. मी इथे दोन पिझ्झा बनवतीये. हिरवी शिमला मिर्च, टोमॅटो, वरून थोडंसं मीठ भरभरूया, थोडासा चाट मसाला, तुम्ही काळी मिरी पावडर पण वापरू शकता, चिली फ्लेक्स ही वापरू शकता, मी इथे वापरलेले नाहीये. खूप सारं चीज टाकूया. आता दिसायलाच हा पिझ्झा एवढा मस्त दिसतोय, तर बेक झाल्यानंतर टेस्टही त्याचनुसार मस्तच असेल. खूप सारं चीज वापरूया. जाऊयात बेक करण्याच्या प्रोसेसला. गॅस चालू करते, त्याच्यावरती पॅन ठेवते. आता आपण त्यामध्ये ॲड करूया थोडंसं तूप ब्रेडला क्रिस्पीनेस येण्यासाठी. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर आपण हे आपले बनवलेला पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. दोन्ही ब्रेड पिझ्झा एकाच पॅनमध्ये मावतात आहे माझे. हा तोपर्यंत बेक करायचा जोपर्यंत चीज मेल्ट नाही होत. चीज मेल्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता, क्रिस्पी पण झाला आहे. चला तर जाऊया सर्व करायला. एका डिशमध्ये मी हे काढून घेते. एकदम क्रिस्पी चीजी दिसतोय, मस्त खायला बी तेवढाच जबरदस्त झाला असणार आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.